उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राहुरी शहरात महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंदला सर्व व्यापाऱ्यांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळत पाठिंबा दिला. बाजार समितीसमोर महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यभरात बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. त्या बंदला पाठिंबा देण्यासाठी राहुरी शहरात देखील बाजार समितीसह व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला. याप्रसंगी महाविकास आघाडीकडून शहरात निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी राहुरी पालिकेचे नगराध्यक्ष अनिल कासार, पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, जिल्हा सरचिटणीस सुरेश निमसे, राजेंद्र जाधव, राजेंद्र बोरुडे, अॅडव्होकेट राहुल शेटे, नंदू तनपुरे, जिल्हा परिषदेत सदस्य धनराज गाडे, बाळासाहेब लटके, श्रीराम गाडे, श्रीकांत बाचकर, नवाज देशमुख, संदीप पानसंबळ, बाळासाहेब खुळे, सुरेश करपे, महेश उदावंत, शिवसेनेचे बाळासाहेब गाडे, गणेश खेवरे, विजय शिरसाट, पोपट शिरसाट, सयाजी श्रीराम, बाळासाहेब शिंदे, हमीन पटेल, सुभाष चोरथे, अविनाश चोरे, भानुदास तमनर, प्रहारचे नितीन पानसरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, बबन आढाव, बाळासाहेब सगळगिरे, संजय पोटे, बबन ढोकणे, बाळासाहेब ढोकणे, संजय भोसले, कमलाताई साळवे, एकनाथ दुशिंग, समता परिषदेचे मच्छिंद्र गुलदगड, प्रशांत शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते. याप्रसंगी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली. महाराष्ट्र बंद आघाडी सरकारने पुकारला होता. याचं कारण मित्रांनो की हे भाजप सरकार हे सर्व जनतेच्या विरोधात असणारं सरकार आहे. आपण जर पाहिलं असेल तर उत्तर प्रदेशमध्ये जी घटना घडली लखीमपूरमध्ये, तिथला शेतकरी आपला न्याय मागण्यासाठी आंदोलन करीत होता. हे आंदोलन करीत असताना तिथल्या भाजपच्या नेत्याच्या मुलानं ते आंदोलन चिरवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी अनुमानाप्रमाणे माझ्या माहितीपर्यंत 7-8-10 लोक त्या ठिकाणी मृत पावले आणि त्यामध्ये काही आमचे शेतकरी बांधव जखमी झाले. हे सगळं होत असताना भाजप सरकार बाकी डोळे मिटून गप्प मजा बघत आहे. हे शेतकऱ्याच्या विरोधी मोदी सरकार आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. दुसरं मित्रांनो, जे 3 काळे कायदे केलेत त्या कायद्यामध्ये जर आपण जर बघितलं तर ते कायदे फक्त आणि फक्त उद्योगपत्यांसाठी आहे. त्या कायद्यामध्ये शेतकरी हा पूर्णपणे संपणार आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांना शेतकरी संपवायचा आहे पण त्यांना मित्रांनो माहीत नाही, शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि हा पोशिंद्यावर जर अशा प्रमाणे ते जर अनाथ करीत आघात करीत असतील तर त्यांची जागा त्यांना शेतकरी दाखवल्याशिवाय राहणार नाही. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार व राज्याचे ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याला राहुरी शहरातील राहुरी तालुक्यातील सर्व व्यापारी बंधूंनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे, दिलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी निषेध या ठिकाणी या भाजप सरकारच्या मंत्र्यांचा ज्या मंत्र्याच्या मुलानं या ठिकाणी लखीमपूर खेरी या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा निषेध करण्यासाठी आज सर्व राहुरी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी निषेध या सरकारचा करण्यात आलेला आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण आज या केंद्र सरकारच्या मोदींच्या कारभाराला कंटाळून आणि जे लखीमपूर या ठिकाणी केंद्रीय मंत्र्याच्या मुलानं जे शेतकऱ्यांच्या अंगावर ज्या गाड्या घातल्या यांचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. तर वास्तव पाहता लोकशाही हा आपला आधारस्तंभ आहे आणि या लोकशाहीच्या काळामध्ये अशा प्रकार हे व्हावं हे निंदनीय प्रकार आहे. म्हणून मी राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीनं आदरणीय केवरणाना यांच्या वतीनं या ठिकाणी या गोष्टीचा मी निषेध करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण याची या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व शिवसैनिक, राष्ट्रवादी सर्व कार्यकर्ते, काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि व्यापारी वर्ग या सर्वांनी या ठिकाणी खूप असं मोठं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएनएन मीडिया, राहुरी.